येवकार हांव भक्ती पै बाळगी सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. डीपीआरांतल्यानच सुल्ला व्हाळांत कशी दिली मंजुरी. केंद्रान दिल्लो डीपीआरच बेकायदेशीर. आतां न्यायालयांतच लढचें पडटलें झूज. आमदारांनी विधानसभेत विचारची पडटली जाप. पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकराचे आवाहन. सोमारा राती कडेन वास्को ऑल्टोचो दुचाकीक धपको. दुचाकी वयले जखमीक चिखले हॉस्पिटलांत एडमीट. ऑल्टो गाडयेचो चल्ला सोद. कोळशाचो प्रश्न अजूनय जावंक ना सुटावो. वास्कोकारांची पिडा चालूच. विधानसभेत मांडपाक जाय मुद्दो. वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान घेतल्या फिरकी. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. कळसा भांडुरा आनी हलसारच्या उदकाक परवानगी दिल्ली. डीपीआरांतल्यान सुल्ला व्हाळाक कशी मंजुरी दिली. केंद्रान दिल्लो डीपीआरच बेकायदेशीर थारता. आतां न्यायालयांतच झूज लढचें पडटलें. आमदारांनी विधानसभेत जाप विचारपाक जाय. पर्यावरण तज्ञ राजेंद्र केरकरान म्हादय बचावाच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान आवाहन केलां. गोंयकारांचो फुडार मोदी आनी शाह थारयतले. आमचो खंयच्याच राजकारणाचेर विस्वास उरलो ना. आतां भिस्त दवरतले एकचाराचेर. एक दीस म्हादय दीस म्हण जाहीर करुया आनी त्या दिसा म्हादयचो महासागर दाखोवया. तेन्नाच सरकाराचे दोळे उक्ते जातले. उलोवप्यांनी जागर केलो. आनी हरमल आसा ह्यो सगळ्यो न्हंयो ज्यो आसा तेंचे अस्तित्व उरतले काय ना हेचो विचार करपाक जाय. कारण आमच्यो ज्यो तेरेकोल आनी कोलवाळ ह्यो ज्यो महत्वाच्यो न्हंयो आसा त्यो महाराष्ट्रांत उगम पावता. एक जी आसा ती न्हंय जी आसा ती कोल्हापूर जिल्ह्यांत येता. दुसरी जी आसा ती सिंधुदुर्गांतल्यान येता. आनी मागीर आमची ज्यो मांडवी आनी जुवारी आसा ह्यो दोनी कर्नाटकांतल्यान येता. आनी त्या अर्दांतल्यो ज्यो कळपण आनी गालजीबाग आसा त्यो बी कर्नाटकांतल्यान येता. मागीर कर्नाटकान हे आडयलें जाल्यार चित्र कितें जातालें. आयज तेंच्यांनी उदक पावसाचें उदक जें आसा तें गळोवन हेल्लें आसा. तुमी जरी म्हटलें की थेंबभर उदक आमी तेंकां दिवचें ना तें शक्य ना. आनी आतां जेन्ना ट्रायब्युनलान अलोकेशन दिल्ले जाल्लें आसा त्या वेळार आमच्या कडेन एकूच पर्याय उरता. तो पर्याय म्हणजे आमी कायदेशीर लढाय जी आसा ती कायदेशीर लढाय करपाक जाय. आनी ती आमची लढाय प्रबळ कशी जाताली. हांवें जेन्ना मुख्यमंत्र्यान म्हाका कांय दिसा पयलीं आपयलो त्या वेळार हांवें तेका सांगलें की कळसा भांडुरा आनी हलतरा हे तिनूच प्रकल्प जे आसा त्या तीन नाल्याकूच वळोवपाक परवानगी दिल्ली. सुर्ला नालो खंयच्यान येयलो. आयज कर्नाटकान सुर्ला नालो घातलेलो आसा डीपीआर. तो इल्लिगल जाता डीपीआर. तेका मान्यता दिवंक शकना. आनी त्या मुद्द्याचेर आमच्या सरकारान लडपाक जाय. आनी आमचे आमदार जे आसा तेंच्यांनी अभ्यास करून तेंकां धारेर धरपाक जाय की बाबा सुर्ला न्हंय जी आसा तिचो उगम गोंयान जाता आनी तो ल्हानसो नालो जो आसा तोय ते वळोवंक सोदता जाल्यार आमच्या म्हादय अभयारण्याची परिस्थिती कितें जातली. आनी 81 किलोमिटर्स म्हणजे तिचे माउथ ऑफ द रिवर जे तोंड आसा ते मिरामार पणजे हांगा ती अरबी समुद्रान मेळटा. सो 81 किलोमिटर्स म्हणजे आमचो जो पिवपाचो प्रश्न आसा ती म्हादय स तालुके फीड करता. आनी जेन्ना कर्नाटका गव्हर्मेंट म्हणटा एका धारवाडाक लागून ते उदकाचे पिवपाच्या उदका खातीर ह्युमॅनिटेरियन ग्राउंड म्हणटा एका धारवाडाक लागून वॉट अबाउट 6 तालुकास ऑफ गोवा. आमी हे ठळकपणे सेंट्रल गव्हर्मेंटाक सांगपाक जाय. सेंट्रल मिनिस्ट्री वॉटर रिसोर्स मिनिस्ट्रीक सांगपाक जाय जाणी डीपीआराक कर्नाटकाच्या मान्यताय दिल्या म्हादय डायवर्ट करपाक. कारण वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनलान शेअरिंग म्हणिल्ले पूण कितले क्वांटम ऑफ वॉटर शेअरिंग ते सुद्धा आमी डिसाईड करपाक जाय. कर्नाटका डीपीआरान म्हणटा की 3.9 TMC फीट डायवर्ट करतले म्हणून डायवर्ट करपाक आमी केन्नाच दिवचे ना. धडाडीचो समाज वावुरपी आनी पर्यावरण मोगी शंकर पोळजी आनी समाज वावुरपी गोविंद शिरोडकारान मुख्यमंत्र्याच्या उतरांतली हवाच काढून घेतली. सभेक लोक पैशे घेवन आयले नात वा पक्ष म्हणूनय आयले ना. म्हादयच्या मोगान आयल्यात. आतां खंयच्याच पक्षाचेर विस्वास दवरी सारको ना. कार्यकर्त्यांनी पक्ष कुशीक सारून आतां म्हादय झुजात देंवचे मनशा खातीर आनी मनजातीक लागूनय. आमच्या सीएमचे स्टेटमेंट पळय हांवें ऐकले 98 खंय तो म्हादय लढ्याक आसा खंय. ओके आणि आयज मेरेन खंय तो म्हादय लढ्याक आसा 98 म्हणटकूच खंयच ना म्हटले 25-30 वर्सां जाली.
सो माझे म्हणणे किती आहे, इफ सपोज तू जर त्यांच्यान लढ्याक असा जर तू आता 240 सीएम झाला मरे यो मरे हंगा ते ऐकत जाल्यार सारखे वाईट दिसता. कित्याक सांग, आम्ही उदका वचून जीवन आमचे जीवन ना आणि आम्ही जगोंग शकना, आम्ही जगोंग शकना. ओके, खंय सीएमान स्टेटमेंट केला, खंय जो लोक सगळो क्राऊड हाडला, तो जे ऑपोजिशन कोण आहात न्हू, त्यांची पॉलिटिकल अस्तित्व धोक्यान आहा खंय म्हणून हो क्राऊड हाडला आणि ही मिटींग घेता म्हणून. ना सर, हांव तुका सांगूंक सोदता, ही मिटींग पॉलिटिकल लोकांनी घडोवन हाडूंक ना. ही मिटींग प्रज्वल सकरदंडे जो केन्ना इलेक्शनांक रावचो ना, नंद प्रताप सिंग राणे कडे जावंक ना, दिगंबर कामती कडे जावंक ना, मनोहर पैसेकरा कडे जावंक ना, लुईजीन फालेरो कडे जावंक ना, आणि प्रमोद सावंत जो आयज आहा तुझे कडे जावचे ना. म्हणून आयज आम्ही सगळे हांगा एक झाले गोयकार. आयज गोयकारां न्हू, म्हाजी एक बारीकशी मेसेज तुमकां, आयज जर हो लढो आम्ही जर लढाना सपोज जाल्यार कर्नाटका फुडें आम्ही हारती हो धर्म, सगळ्या धर्माच्या लोकांक उदक दिता आणि आम्ही सगळे धर्माचे ते उदक पिता. हांगा राजकारण नाका आमकां, हांगा राजकारण करशात न्हू जाल्यार उपाशी मरतले. आयज मोपा एअरपोर्ट येयला, कितलेशे उदक थंय डायवर्ट जाला, पेडणेकरांक आनी मांद्रेकरांक घातले फोणान सारखे, तांकां अजून मेरेन खबर ना तांची परिस्थिती फुडें कितें जावपाची आहा ती. हांगासर पेडणे ऑलरेडी तांच्यांनी कन्स्ट्रक्शन केलां वयर, तांच्यांनी सुप्रीम कोर्टाक बीन मानूंक ना, ते डायरेक्ट ते आतां वयर सेंटराक गेले मोदी कडेन आनी अमित शहा कडेन, आनी मोदी आनी अमित शहा आमचे आतां भवितव्य डिसायड करतलो, आमी जगपाचे काय मरपाचे ते. जाणून घेया गोयकारांनो, या आमी सगळे या आमच्या गांवांनी, आणि प्रत्येक जो पंच असा, सरपंच असा, नगरसेवक असा, यांका सगळ्यांक सांगूया, आम्ही प्रत्येक जो गोयकार असा तो गावा गावांनी एक दीस आम्ही ठरवूया गोयकारपण कितें हे तेका दाखोवया. आमचो एकवट कितें असा तो दाखोवया, एक दीस मागी दिवस म्हणून आम्ही साजरो करूया. आणि गावा गावांक दोन जो आमची जन जे आसा, लोक जे आसा, त्याचो लोड जो आसा तो हांगासर आम्ही हाडूया, तेन्नाच या प्रशासनाचे दोळे उगडटले. जाल्यार म्हादयचेर बोळा घालता म्हण भायर काडिल्लो गोवा फॉरवर्डाच्या विजय सरदेसायान आयज मिडियाक भाजपा सरकाराच्या डबल इंजिनाचे सेटिंग सांगले, ऐकात. लोक उठल्यात, ताजे ओन मतदारसंघात आयिल्ले आहात, लोकांनी क्लिअर कट एक मेंडेट हे दिले, डेडलाईन दिले 15 दिसांनी हो DPR काढ, तुझे डबल इंजिन चालता जाल्यार चेक करूया, पण ना जाल्यार बंद करूया गोवन, ना जाल्यार तूं देव म्हणून. आणि फुडें की तुका सगळे तातूंतय जर जाय, सगळ्यांनी एकवट जाय, एकवट सगळे एकवट एकवट म्हणून आता एक नवें नॅरेटिव्ह जाला, पण एकवट जाय जाल्यार सगळे ते रिझाईन जाऊया आणि कॉन्स्टिट्युशनल क्रायसीस करूया. ही कॉन्स्टिट्युशनल क्रायसीस करपाची बाळी आमचे कित्याक येता, कित्याक ह्या सरकाराक वयले इंजिन खायना, कॅरच करना. प्रेसिडेंटाचो स्टेटमेंट आहा पळय, काल म्हाका एक तुमचो रिपोर्टरान विचारले की गोंय जाय ते करू म्हणून, आम्ही चिंतालेच म्हणून सुप्रीम कोर्टात. जे तांचे ओव्हर कॉन्फिडन्स आहा, ताजे कारण कितें, ताजी वीक लिडरशीप इन गोवा इज ओव्हर कॉन्फिडन्स, आणि कांयच ना तुम्ही. कर्नाटकचा सीएम सर खरं खरं बोलतोय की माझे सोडणार नाही, सोडणार नाही नाही, त्याला खात्री आहे की हे आमचे सीएम सोडणार. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, महेश गोवेकार आणि विन्सन्ट रोझारियो. वेचणुके आदी बरेच जाण वास्को कोळशाच्या मुद्द्या वयल्यान बोवाळ मारताले, पूण आतां हो विशय थंडावला. कोळशाचो लोकांक त्रास जायतच आसा, अजूनय हो प्रश्न सुटावो जावंक ना. हो मुद्दो विधानसभेत मांडप गरजेचो. वास्कोचो आमदार कृष्णदाजी साळकारान फिरकी घेतल्या, पूण हो फिरकी विरोधकांची काय सरकाराची ही चिंतपासारखी गजाल. वेगळो महामार्ग असूनय कोळशाची येरादारी शारांतल्यान जाता. जो माल बंदरार येता तो माल योग्य तरेन MPT हाताळना, देखून प्रदूषण जाता. साबार विनवण्यो करूनय हे थांबना अशें दाजीन सांगले खरे, पूण MPT सरकाराचे आयकना काय अशें प्रस्नचिन्ह निर्माण जाता. वेचणुके आदी कोळशाचेर बोवाळ मारपी आतां भाजपात येयल्यात अशें विचारतकच आयकात दाजीन कितें सांगले ते. खुबशे लोक उलयताले बस पिलेजाचेर बी, सध्या कोण आवाज ताजेर इलेक्शना पयलीं ना. आमी वास्को पयला की खुबश्यो गोश्टी इलिगली जाता आनी ताजेर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशनाक कसलोच कंट्रोल ना. सो काल आमी पयलीं आज कॉलिंग एटेंशनूय घाला आमी हातूंत सरकाराचे नजरे काडपाक की आज जे ट्रक्स आसा जे पोर्टांसून भायर सरता ते ओवरलोडेड आसता. MPTन एक परमिसिबल लिमीट दिला, ताजे भायर ते घालून वतात आणि त्याच्या खातीर स्पिलेज जाता.
आज खुबशे जान पहिले उलयताले ते स्कुलेजाचे आता ताजेर उलोवपाचे बंद झाले. सो आमकां दिसले की असेंब्ली इज द राईट फोरम हे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन गव्हर्मेंटाचे नजरे काढपाक. पोर्ट एरियाज लेगीत तरेतरेचो कार्गो आसतलोच, तो कार्गो स्पिलेज जावपाक येना. सो आमी तांकां पयलीं प्रपोजल दिल्लो की तुमी डोम स्ट्रक्चर घालचे म्हण. डोम घालो जाल्यार वाऱ्यान उडपाची येत ना, कंटेनर सिस्टम घाल्या. पयर पसून हांवें सांगलां इवन कंटेनर सिस्टम तुमी केलो सपोज भायर स्पिलेज जावपाक ना. पोर्टान तुमी कसले गोश्टी स्टॉप करपाक येना, पूण जाता तितले मिनिमायज पोल्युशन केले जाल्यार म्हाका दिसता प्रोब्लेम सुटावो जाता. आयकता तुजे ते आयकतले? कितें आयकपाना? आयकपाना जाल्यार तांकां ज्या भाशेन आयकुपाक कळटा तशें भाशा कळटलो. 100% गोवा 365 खातीर परवरेच्यान विन्सन रोजारियो. राज्यांत अपघातांची माळ चालूच आसा. सोमारा राती कडेन वास्को वाठारांत काळ्या रंगाची ऑल्टो गाडयेन दुचाकीक फाटल्यान धपको दिवन तिका 100 मीटर पयस ओडीत व्हेली. दुचाकीचेर आशिल्ली गंभीर जखमी आसात. थळाव्यांनी तांकां चिखले हॉस्पिटलांत व्हेल्यात. हिट एंड रन करपी ऑल्टो गाडयेचो सोद चालू आसा. पळयात पुराय बातमी. फोटो और व्हिडिओ निकाला गाडी न्हू ऑल्टो दी फास्ट जाताली सारकी फास्ट जाताली आणि ते स्कूटरीन वयताली. बायल असली एक चेडो एक धाकटे भुरगें आसले कळ्ळें आणि तेणी तेंगे डॅश मारून पळत रावण गाडी ना. तेणी एक्च्युली रावपात आसले पूण तो गेलो. कोण तो नंबर नोट केलो हेजो आणि चेड्याक हांगा मार लागला. धाकटो भुरगो तो बरी सालवा ती गाडी पोंदा येयले सगळी काबार जावपाची ती कळ्ळें. एक भुरगो आसलो एक धाकटें चेडूं आसलें धाकटें तेका तें पडलें आनी ती बायलेक पडली. बायलेक हांगा मार लागला. आतां तेंगे चिखले हॉस्पिटलांत येला बरी सालवार पूण तो भरपूर फास्ट आसलो अल्टोवालो. अल्टोवालो अल्टोवाल्याचेर एक्शन जावपाक जाय कित्याक सांग आनी तो मेन म्हटल्यार रावना मनीसपणान ते जावपाक जाय आसलें न्हू. ती पडल्या पळय गाडी सारकी मोदी आहा तेंची स्कूटर डॅश मारलो आनी तेंगे ओडीत गेलो. तो नशीब तेंचे ती गाडये पोंदा येवंक ना जाल्यार सगळी काबार जावपाची. बरो फास्ट आसलो तो ती मेरे आगे ही थी जस्ट तो उसने मारा. उसके बाद में भी रुका नहीं. वो गाड़ी घिसड़ते हुए जा रही थी. ऑलमोस्ट 100 मीटर घिसड़ी होगी वो गाड़ी. उसके बाद में फिर वो आगे निकल के भाग गया फुल स्पीड. और यहाँ पे तो लोग इकट्ठे हो गए तो मैं उसका पीछा किया फोटो और वीडियोस निकाला. कौन सा कार था? और ऑल्टो था. गोवा 365 का तीर वास्को चान हिरु महाले गेविया इकलांसो विसो. विसावा उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. म्हादयचेर राजकारण नाका. विरोधी पक्षाचे कांय जाण काल काळे कपडे घालून विधानसभा अधिवेशनाक गेल्ले. देखून ब्लॅकशीप कोण आनी काळी कर्तुत्वां कोणे केल्यांत ते तांणीच सिद्ध केले. भाजपाचो म्हणयारो गिरिराज वेर्णेकारान विरोधी आमदाराचेर फार पेटयल्यात. पळयात. म्हादयच्या विषयाचेर सोल्युशन काढपा खातीर काम करचे, राजकारण करपाक न्हय. रेव्होल्युशनरी गोवन्सांचो पयलो प्रश्न कितें आशिल्लो म्हादयचेर? गोंयांत आशिल्ले कर्नाटकाचे लोक किंवा कन्नडिका समाज हाजो म्हादयचेर मत कितें? सो तो आपलो पॉलिटिकल एजेंडा खंय तरी फुडें व्हरता. तर म्हादयचे राजकारण हे ऑपोजिशन पार्टीजांनी करून सोडला हे सांगपाक म्हाका दिसता गैर जावचें ना. आनी भारतीय जनता पार्टी आमचे सरकार आनी आमच्या सरकारान आशिल्ले अलायन्स पार्टनर आसत किंवा इंडिपेंडंट एमएलए आसत म्हाका दिसता हेच लोक सध्या वावुरतात म्हादयचेर तोडगो काडपाक. सो हांवें जशें म्हणलें तुमी आज आंदोलनां म्हणटा तुमी मिटिंगो मागयता पण जेन्ना सगळ्यांत म्हत्वाची आमदारांची मिटींग मागयली ताका ऑपोजिशन आमदारांनी बहिष्कार केलो. आणि आज एक्च्युली हांव तांचे अभिनंदन करूंक सोदतां. आज ते असेंब्लीन काळे कपडे घालून आयले. म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांक खबर आसा पण ताणें आज परत सिद्ध करून दिले की असेंब्लीन आशिल्ले ब्लॅक शिप्स कोण आणि काळी कर्तृत्वां कोणाची ती म्हाका दिसता ताणें आपल्या कपड्या वयल्यान आज सिद्ध करून दिले. एव्हरी स्टेप विच इज प्रोवायडेड बाय द लॉ इज बीन टेकन हॅज बीन टेकन. आणि पॉलिटिक्साचे उलोवणाचेर पॉलिटिकल विषय दीस इज नॉट करेक्ट. विरोधकांनी लक्षात धरपा जाय की हो लढो जेन्ना ऑनरेबल चीफ मिनिस्टरांक सांगले आणि सगळ्या आमदारांक आपयले ऑल पार्टी कितें म्हणून की आम्ही एकठांय जाऊया. हो राजकारणाचो विषय न्ही, एकठांय जाऊया, एकठांय गोंयची बाजू मांडूया, दाखोवया की आम्ही सगळे ह्या इश्यूचेर एक आसा. आणि आमचो न्यायदेवतेचेर आमचो विश्वास आसा. जसो सरकाराचेर विश्वास आसा तसोच न्यायदेवता सुद्दां आमकां बरे तरेन मार्ग दाखयतले हो सुद्धा विश्वास आहा आमकां.
तसाच ज्या पद्धतीन मायनिंग जे बंद आसले ते 10 वर्षांनी चालू करपाक लागून डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणान आज सरकारान यशस्वी रित्या मात केल्ली आसा. त्याच पद्धतीन हो म्हादयचो सुद्दां लढो आमकां यशस्वी जातलो ही आमकां खात्री आसा. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्यामचारी. G20 राष्ट्रीय परिषद भारतात जावपाची आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेची येजमानकी करतलो. देखून G20 विशीची जागृताय घडोवन हाडपाचे थारायला. फोंडा महिला मोर्चान ह्या विशयाचेर फोंड्या जागृताय घडोवन हाडली. क्रांती मैदान ते फार्मागुडीच्या किल्ल्या मेरेन रॅली जाली. तशेंच क्रांती मैदानाचेर G20 येवकार दिवपी सजावट रांगोळीच्या माध्यमातल्यान केली. आमचे समस्त भारतान G20 म्हळ्यार कितें हें कळचें, ताजी जागृतकाय जावची म्हणून आज आमी एक हांगासर बारीकसो कार्यक्रम दवरिल्लो आसा. हातूंत रांगोळीच्या माध्यमांतल्यान किंवां प्रेसाक बातमी दिवन आनी सगळ्यांनी एकठांय जावन रॅली काडून ह्या कार्यक्रमाची जागृतकाय आमी करतात. ही परिशद दिल्ली जातली ती सप्टेंबरांत जातली, 9 आनी 10 सप्टेंबराक आसतली 2023. पण आमी अशें म्हणटात एक अर्थ एक एक कुटुंब वसुदेव कुटुंबकम म्हणजे एक फॅमिली. सगळी पृथ्वी म्हळ्यार एक फॅमिली आसा, एक कुटुंब आसा आणि सगळ्यांचे मिळून एक फ्युचर आसा. देशाचो जो घडणूक आसा, देशान जे व्हडलें कितें जर घडलें तेन्ना ह्या देशातले राष्ट्राध्यक्ष प्रेजिडेंट्स आमचे पंतप्रधान हांची बैठक जातली, तातूंतल्यान ते ताजेर सोल्युशन काडटले. ही परिशद साधारण 1999 स्थापना हाजी जाल्ली. ताजे नंतर 1997 आर्थीक संकट आयिल्लें, ताजेर G20 त्या पार्श्वभुमीचेर G20 हो गट उदयाक आयलो आणि हातूंतल्यान आमकां खूब उमेद आसा, आमकां खूब अभिमान आसा की आमी हे वेलकम करपाक आनी वचून आमकां मान मेळ्ळा. G20 समीचे अराउंड 20 कंट्रीज इन्क्लुडींग इंडिया. सो हो आमकां खूब मानाची गोष्ट आसा आणि इतक्या वर्षान आमकां हे अध्यक्षपद मेळ्ळा आणि जे नरेंद्र मोदीजी जे आमचे प्रायम मिनिस्टर आसा हे अध्यक्षपद करतले आणि जे वेगळे वेगळे इश्यूज जे समिटान डिस्कस जातले जे फुडल्या वर्षाक सप्टेंबरान ते समीट सुरू जातले आणि हेच्या खातीर म्हाका देशभर आणि गोंयभर आमी जागृताय वेलकम करपाक G20 समिटाक आमी हे सगळे हो कार्यक्रम राबयला. आता पळोवया मडगाव आणि फातोर्डा भाजप महिला मंडळान मडगावचे नगरपालिकेत घडवून हाडिल्ली G20 जागृताय कार्यावळीचे काय खीण. खरं म्हणल्यार अभिमानाची गोष्ट इतल्याच खातीर म्हणटा जे नेतृत्व या देशाक लाभला आदरणीय श्री नरेंद्र मोदी रंजिता पैन सांगले त्या प्रमाणे जो भोवमान दिसता हाजे पयली चौगाम गोंयान जाल्लो 1986 समथिंग आय डोंट नो चौगाम जाल्लो तशेंच आनी आज कितलेशे वर्सांनी आमच्या देशाक जी संमेलन म्हणजे 20 देश एकत्र येवन जी संमेलन जावपाची ही हे आमकां मेळटा, संदी मेळटा आणि हे आदरणीय नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मेळटा. ही सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांक सगळ्या ऑफिस बॅरांक एक हांगाचे खोशीची गजाल. कुटुंब जावन आसा म्हणून ते आमी हांगा जे 20 जो शून्य आसा तातूंत भितर ही आख्खी पृथ्वी दाखोवपाचो आमी प्रयत्न केला की आख्खे जग हे वसुधैव कुटुंबकम आख्खे जग सगळे एकठांय आसा. भारतीय आमचे नरेंद्र मोदीजी जे प्रायम मिनिस्टर आसात ते तांचो असो विचार आसा ते भारता खातीरूच काम करनात, ते आख्खे जगाचो विचार करून काम करतात. तुम्ही कोविडाच्या काळात पळयला आसतले कितलेशेच देशा भितर तांणी वॅक्सिन्स पावन तांणी फुकट म्हणटा तशी दिवन हय फुकट वॅक्सिन्स दिवन तांणी ताजो पायलो घाल्लो आसा की वसुधैव कुटुंबकम म्हणल्यार कितें आणि खरेंच तो आमकां खूब एक मानाचो आणि अभिमानाची गजाल जावन आसा. गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक आणि मडगावच्यान संदीप तुयेकर. आर्मी डे उत्सवाचो एक भाग म्हण MG आणि GAREA या खाला 2 सिग्नल प्रशिक्षण केंद्रान गोयात मिनी मॅरेथॉन आणि झाडां रोवपाची मोहीम घडोवन हाडली. फिट इंडिया मुवमेंट आणि ग्रीन एनवायरमेंटाचो संदेश दिवपाच्या हेतान फोंड्या ही कार्यावळ घडोवन हाडिल्ली.
दोन सिंगल ट्रेनिंग सेंटरचो कमांडर ब्रिगेडियर ए एस स्वाहिने आणि फोण्या घडवून हाडिल्ले मिनी मॅरेथॉन कार्यावळीक पाचवो बावटो दाखवून कार्यावळीक सुरुवात केली. 500 उमेदी लोकांनी हातूत वाटो घेतलो. लहान भुरग्यांक खातीर 1 किलोमीटर रन फॉर फन हे कार्यावळीचे मुखेल आकर्षण असले. फिटनेस सत्रा उपरांत ग्रीन कवराच्या विषयाचेर जागृताय करपा खातीर ट्री प्लांटेशन ड्राईव्ह लेगीत घडवून हाडली. रान खाते आणि महानगरपालिकेचे अधिकारी हजर रावले. सुमार 200 परस चढ लोकांनी रोपा लायली. पळयात. आज आम्ही गणेश ग्राउंड जे मिलिटरीचं ग्राउंड असा फोण्या हंगा असा आज आर्मी डेच्या निमित्तान जो 15 जानेवारीक झाला आर्मी डे त्याच्या निमित्तान 6th टेक्निकल रेजिमेंट यांनी आयोजित केल्या या मिनी मॅरेथॉन याचा मेन उद्देश असा की जे लोकल लोकांक इन्वॉल्व करपाक व मिनी मॅरेथॉन त्यांनी ऑर्गनायज केला. हातून खूप फोण्याची भुरगीं पार्टिसिपेट झाली आणि हे खूप आमकां अभिमानाची गोष्ट ही जे मिलिटरी जे सुप्रीम सॅक्रिफायस तुम्ही केला आणि असे त्यांचे खूप जे आर्मी डेच्या निमित्तान ते सगळे त्यांचे जे त्यांचे वेगळेवेगळे इक्विप हे असतात आर्टिलरीज ते तुम्ही एक्झिबिट करतात त्यांचे कौशल्य दाखयता जे जिमनॅस्टिक असू ते मागीर हॉर्सार बसून ते वेगळेवेगळे त्यांचे जिमनॅस्टिक्स दाखयता तसेच आणि वेगळेवेगळे त्यांचे जे फिल्डांत किती कार्य करता ते सगळे ते त्यांचे डिस्प्ले जाता. 2 STC और 6 TTR की तरफ से ये प्रोग्राम जो आयोजन कर रहे हैं वो आर्मी डे को सेलिब्रेट करते हुए साथ में फिट इंडिया मूवमेंट सबको हेल्थ के लिए रहने के लिए हेल्दी रहने के लिए और ग्रीन इन्वायरमेंट के लिए हम ट्री प्लांटेशन का भी इसके बाद प्लान है. जैसे आप देख सकते हैं हमारे पीछे छोटे बच्चों से लेके बड़े बच्चे फैमिलीज और जवान सभी उत्सुकता से साथ इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं. आज फोने हंगर 6 TTR ग्राउंड हंगसले जो इनिशिएटिव घेन रन फॉर फन एक प्रोग्राम घड़न हाड़ला आणि तातून 6 TTR जसे जवान्स पार्टिसिपेट झाले त्याचबरोबर सिव्हिलियन सुद्धा पार्टिसिपेट झाले असतात आणि त्याच्यात भुरगीं पार्टिसिपेट झाल्या बायलां खातीरूय असा अशा पद्धतीचं एक रन फॉर फन सगळ्या कडांनी त्यांनी ऑर्गनायज केलो असा. तातूंतल्यान ते एक मेसेजूय त्यांनी दिल्या की सगळ्या आम्ही हेल्था खातीर कितले कॉन्शियस रावपाक जाय आणि तातूंतल्यान कशा पद्धतीन आम्ही आमचे हेल्थ सांभाळून दवरपा खातीर काम ऍक्टिव्हिटी वाढोवपाक जाय. गोवा 365 खातीर फोणेच्यान कृष्णा नायक. फुडल्या काय दिसांत राज्यात हवामान सुकें उरतले. फुडल्या 2 दिसांत उण्या तापमानान 1 डिग्रीनी उणाव जावन शियाळे वातावरण अनुभवपाक मेळटले. 3 दिसां उपरांत उणें तापमान परत 2 डिग्रीनी वाडटले. फांतोडेर कांय वाठारांनी दाट धव आनी धुकें पळोवपाक मेळटले. जाल्यार आयचे चडावत आनी उणें तापमान 30 ते 18 डिग्री सेल्सियस उरतले. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगासो.